कोल्हापुरातील साने गुरुजी वसाहत परिसरातील 26 वर्षीय तरुणाला 12 एप्रिल रोजी आपटेनगर परिसरात मारहाण झाली होती. सीपीआरमध्ये उपचार सुरू असताना बुधवारी त्या तरुणाचा मृत्यू झाला. मारहाण करणाऱ्यांवर खुनाचा गुन्हा नोंदवून ताबडतोब अटक करावी या मागणीसाठी त्या तरुणाच्या नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेतली. जोपर्यंत पोलीस हल्लेखोरांवर कारवाई करत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला. त्यामुळे सीपीआर रुग्णालयात तणावाचं वातावरण होतं. अखेर जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांनी समजूत काढल्यानंतर नातेवाईकांनी बुधवारी रात्री उशिरा मृतदेह ताब्यात घेतला. कोल्हापुरातील शांती सेवा नगरात विवेक शिंदे हे आई पत्नी भावासह राहतात. त्यांचा टेम्पो चालवण्याचा व्यवसाय होता. 12 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ते आपटेनगर परिसरात गेले होते. तिथं चव्हाण यांचा JCB आणि टेम्पोची धडक झाली. या अपघातामुळे दोघांच्यात वाद झाला. चिडलेल्या चव्हाण यांनी हणमंत बन्ने अजय चौगले यांना बोलावून घेतलं आणि तिघांनी विवेक शिंदेला मारहाण केली. 14 एप्रिल रोजी विवेक शिंदे यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण प्रकृती खालावल्यानं त्यांना CPR मध्ये दाखल करण्यात आलं. बुधवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. जुना राजवाडा पोलिसात शिंदे यांना झालेल्या मारहाण प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा नोंद असूनही पोलिसांनी संशयितांना अटक केलेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या विवेक शिंदे यांच्या नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचं पोलिसांना सांगितलं. आधी हल्लेखोरांना अटक करा, त्यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंद करा अशी मागणी शिंदे यांच्या कुटुंबियांनी लावून धरली. अखेर पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी नातेवाईकांची समजूत काढली आणि त्यानंतर बुधवारी रात्री 11 वाजता विवेक शिंदे या 26 वर्षीय तरुणाचा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला. या प्रकारामुळे बुधवारी सायंकाळी CPR मध्ये तणावाचं वातावरण होतं.